घाट में एक शिक्षिका को दिन दहाड़े पेट्रोल डालकर जला दिया था। एक तरफा प्यार में पागल एक शादीशुदा प्रेमी ने ये घिनौनी हरकत की थी। इस घटना के बारे में पीड़ित शिक्षिका के माता पिता ने जानकारी दी है। एक तरफा प्यार में पागल एक शादीशुदा प्रेमी ने एक शिक्षिका को दिन दहाड़े पेट्रोल डालकर जला दिया था। वर्धा जिले के हिंगनघाट में घटी इस घटना में शिक्षिका गंभीर रूप से जख्मी है और उसे नागपुर के ऑरेंज सिटी अस्पताल में भर्ती किया गया है। अस्पताल के डॉक्टर के अनुसार मरीज की हालत काफी गंभीर बनी हुई है। 30-40% जल चुकी है। मरीज का चेहरा, बाल, आंखें और छाती का हिस्सा बुरी तरह से जल चुका है। इस बारे में पीड़िता के माता ने अपनी प्रतिक्रियाएं दी है। त्या मुलीला वर तिचा चेहरा पूर्ण खराब झालाय। ती म्हणत होती ना, आम्ही जीवन जगून काय करू आता। आम्ही सोबत बोलली, आम्ही जगण्यात काही अर्थ नाही राहिला म्हणे। माझा पूर्ण जीवनाचा सत्यानाश केला म्हणे। ती मॅडम सोबत बोलली, मला ती पण नाही ठेवलं। सरांनी सरांच्या गाडीत नेलं आम्हाला। आणि मॅडम होत्या आणि तिची आत्या होती, त्या म्हणत होत्या का आम्ही बोलत आणलं तिला। आज बोलणं बंद आहे तिचं। गाडीमध्ये बोलत होती आणि म्हणजे ते मी जगून काय करू का, मला जगण्याची इच्छा नाही बा। तिला अंदरून किती त्रास होत असेल। आम्हाला शासनाकडून तर त्या मुलीसाठी तर मदत लागेलच ना, खर्च करावं शासनाने पूर्ण, आणि त्याला मुलाला त्याच प्रकारे जाळावं पेट्रोल टाकून। शिक्षिका की आंख में भी पेट्रोल गया है, जिससे उसकी आंख की रोशनी जाने का खतरा भी बना हुआ है। दिन दहाड़े हुई इस घटना से परिसर में खलबली मच गई है। इस मामले में फरार आरोपी को जल्द से जल्द गिरफ्तार करने की मांग करते हुए बड़ी संख्या में उमंस कॉलेज की छात्राओं ने हिंगनघाट पुलिस का घेराव कर वी वॉन्ट जस्टिस के नारे लगाए। इस घटना के बाद से शहर में तनाव की स्थिति बनी हुई है। यह घटना हिंगनघाट के नंदोरी चौक परिसर में हुई, जब 27 वर्षीय विकी नगराले ने महिला शिक्षिका पर जिंदा जलाने का प्रयास किया। इस घटना में महिला शिक्षिका बुरी तरह से झुलस गई है, जिसके बाद अस्पताल में उसे भर्ती किया गया है। और इस बारे में पीड़िता के पिता ने जानकारी दी है। अत्यंत अस्त व्यस्त मध्ये है, सीरियस है। आणि माझी एकच मागणी आहे की त्याला त्याप्रमाणे माझ्या मुलीचा जसा छळ केला त्या पद्धतीने त्याची छळ व्हायला पाहिजे। आणि शासनाकडून मला, म्हणजे कारण मी शेतकरी आहो, मी हा दवाखान्याचा खर्च करू शकत नाही, शासनाने मला मदत करावी। मंत्री आले आणि ते आमचे हिंगनघाटचे आमदार आले होते। माझी एकच मागणी आहे की त्याला अशी शिक्षा फास्ट्रॅकमध्ये त्याचं फास्ट्रॅकमध्ये झाला पाहिजे। दरअसल आरोपी महिला से प्यार करता था, लेकिन महिला उसे नहीं चाहती थी। शिक्षिका का युवक को नहीं चाहना ही उसकी परेशानी का कारण बन गया। बताया जाता है कि आरोपी पहले से ही नंदोरी चौक पर अपनी पल्सर गाड़ी लेकर खड़ा था। जैसी महिला शिक्षिका बस में उतरी, वह अभी कुछ दूर आगे बढ़ी थी कि आरोपी ने उस पर एक हाथ से पेट्रोल छिड़का और दूसरे हाथ से आग लगा दी। पीड़ित लड़की का इलाज कर रहे डॉक्टर्स की टीम ने इन बीसीएन समक्ष जानकारी दी। नाही, आज तर स्टेटस कोस ठेवलेला आहे, कारण आज कालच तिची शस्त्रक्रिया झालेली आहे। आता आज आपण तिला पूर्ण, म्हणजे उद्या परत आपण तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन तिची बर्न ड्रेसिंग करणार आहोत। हे असं जे सत्र आहे, करीब एक सव्वा महिना चालत राहील, जोपर्यंत तिची डेड स्किन निघणार नाही पूर्णतः। मी डॉक्टर राजेश अटल, मी ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जवळपास 20 वर्षापासून क्रिटिकल कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे। आणि ही जी पेशंट काल आलेली आहे, कारण आजच्या मध्ये बरंच काही अंतर आहे। आज ती कालपेक्षा किंचित बरी आहे। तिचा ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ऑक्सिजनेशन, रेस्पिरेशन हे जे महत्वाचे पॅरामीटर असतात ते सध्या बऱ्यापैकी चांगले आहेत। पण बर्न्सच्या पेशंटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी असते ती आहे की या पेशंटला इन्फेक्शन खूप लवकर असतो होतो, कारण की आपली जी वरची स्किन जी आहे किंवा साळ जी आहे ती आपल्याला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करते। आणि ही स्किन नसल्यामुळे कीटाणू आपल्या शरीरामध्ये इझिली जाऊ शकतात, त्याच्यामुळे आपलं इन्फेक्शन खूप लवकर होतो। हा एक महत्वाचा भाग आहे, ज्याचा आपला परिणाम 1-2 दिवसानंतर माहीत पडणार आहे। ते इमिजिएटली माहीत पडू शकत नाही, कारण इन्फेक्शन व्हायला पण वेळ लागतो असं आहे। दुसरं आहे की डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला त्याला इनहेलेशन इंजुरी जी आहे ही लंग्समध्ये धूर गेल्यामुळे लंग्सवर जो परिणाम होतो, आता जरी त्याचं ऑक्सिजनची मात्रा चांगली जरी असली पण पुढे जाऊन ते आपला त्रास वाढू शकतो आणि त्याची ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ शकते। काल आपण ऑपरेशनच्या वेळेस तिचं ऑक्सिजनची मात्रा कमी झाली होती, म्हणून त्याला आपण इमिजिएटली त्याची ट्रकिस्टॉमी केलेली आहे।
ही ऑक्सिजनची मात्रा अजूनही पुढे जाऊन कमी होऊ शकते आणि आपल्याला एखाद्या वेळेस व्हेंटिलेटरचं काम पडू शकतो. सध्या जरी नसलं तरी आपल्याला पुढे जाऊन हे काम पडण्याची शक्यता आहे आणि पुढे इन्फेक्शनची सर्वात महत्वाची भीती असते ते आपण जितकं होईल तितकं प्रयत्न करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिक्षिका को जिंदा जलाने के मामले की सख्ती से जांच करने के आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिए हैं. शिक्षिका को जिंदा जलाने के मामले की सख्ती से जांच करने के आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिए हैं. साथ ही पीड़िता का संपूर्ण इलाज का खर्च मुख्यमंत्री सहायता निधि से देने की बात भी उन्होंने कही है. कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मीरे, NBCN न्यूज़ नागपुर.